द्राक्ष देण्याघेण्यावरून हाणामारी। हाणामारीत चाकूचा वापर, दोघे जण जखमी। परस्पर विरोधी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। मिरज तालुक्यातील एरंडोली येथे शरद शिवाजी पाटील आणि भरत शिवाजी पाटील दोघे राहणार एरंडोली तालुका मिरज यांनी तक्रारदार प्रदीप सूर्यवंशी यांचे वडील रामचंद्र सूर्यवंशी यांना विचारून त्यांच्या द्राक्षाच्या शेडमधून पाहुण्यांना देण्याकरिता द्राक्षे पाहिजे तसे सांगून 2 कॅरेट द्राक्षे नेले। द्राक्षे नेल्याचे समजल्यानंतरच त्यांचे पैसे मागण्यासाठी प्रदीप सूर्यवंशी गेले असता शरद पाटील यांनी द्राक्ष ही देत नाही आणि पैसेही देत नाही असे म्हणून अपशब्द वापरून शिवेगाळ केले। त्यानंतर गावातीलच लहू गावडे व गणेश पाटील हे महेश शिंदे यांचे बेदानी शेडवरून द्राक्षे देतो असे सांगून प्रदीप सूर्यवंशी यांचा मित्र तुकाराम नामदेव रोडे यांच्यासह हे दोघे जण रात्रीच्या सुमारास गेले असता त्या ठिकाणी शरद पाटील हा येऊन तू भावास दुपारी का शिवेगाळ केली आहे असे म्हणून त्याने त्याच्या हातातील चाकू काढून प्रदीप सूर्यवंशी यांच्या डाव्या पायाच्या खिशावर चाकू मारून जखमी केले। त्यावेळी भरत पाटील यांनी प्रदीप सूर्यवंशी यांना घट्ट पकडले होते अशी फिर्याद प्रदीप सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे। तर शरद शिवाजी पाटील वय वर्ष 38 राहणार एरंडोली तालुका मिरज यांनी आपल्या फिर्यादीत सांगितले आहे की शरद पाटील आणि प्रदीप सूर्यवंशी यांच्या 2 कॅरेट द्राक्ष देण्याचे ठरल्यानंतर शरद पाटील यांनी हे कोणाकडे मिळतात का म्हणून खात्री करून काशीनाथ शिंदे यांच्या शेडवर मिळतात असे समजल्यानंतर शरद पाटील हे तिथे गेले व थोड्याच वेळात त्या ठिकाणी प्रदीप सूर्यवंशी आणि तुकाराम नामदेव रोडे मोटरसायकलवरून आले। द्राक्ष देताना आपापसात बोलता बोलता रात्रीच्या सुमारास वाद झाला। त्यावेळी प्रदीप सूर्यवंशी याने त्याच्या हातातील चाकूने शरद पाटील यांच्या अंगावर मारण्यास येत असताना शरद पाटील यांचा भाऊ संतोष उर्फ भरत शिवाजी पाटील हा मध्ये आल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या तळहातावर चाकू लागून जखमी झालाय। तसेच तुकाराम नामदेव रोडे यांनी लाथाबुक्याने मारहाण केली असल्याची तक्रार शरद पाटील यांनी दिली आहे। याबाबत पोलिसांनी एकमेकांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दाखल केली असून मिरज ग्रामीण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।